மறுபடி மறக்க மறக்க अरे शिवाला एवढी बॉडी असती की नाही आता उडी मारली असती नारळ बाहेर काढला असता उडी मारणार तू पाण्यात उडी मारला असत पाण्यात गेला नसतास पाण्यावरच तरंगला असता नारळ काढणं कुणाचं बी काम नाही आपल्या रुद्रात गावात एकच वाघ आहे तो म्हणजे आपला शिवादादा एकच वादा एकच वादा एकच वादा अरे 20 एके 20 20 2 40 तुला काय वाटलं मी येणार नाही असं कसं होईल अरे नारळ आणायला गेलो प्रॅक्टिस करायला नको रेडी आहेस काय एकदम जलवा या टायमाला बी नारळ मॅच काढला पाहिजे कारण त्यावर नसत सोनीचं सगळं अवलंबून आहे जलवा या टायमाला बी नारळ काढून आत्याबाईंच्या हातात ठेवलं की नाही आत्या बी माझं सगळं म्हणणं मान्य करते आणि सुनीला मी या संकटातून वाचवू शकेन तर सोड पाणी टेन्शन नको घे तू म्हणशील तेव्हा आणि म्हणशील तितक्या वेळा आपण प्रॅक्टिस करू अरे एकच वाद अरे एकच वाद अरे वाघाशी पंग होय की अत्याबाई मागच्या दोन टायमाला तुमच्या शिवानं नारळ काढला कस आहे एखाद्याचे चांगले चाललेले दिस कधी फिरतील सांगता येत नाही आमच्या वडिलांचे फिरले तसे हो सुकायलाय तुम्ही तुमच्या वडिलांचे शेवटपर्यंत चांगलेच दिस होते जोपर्यंत ते जितके होते तोपर्यंत सत्येत होते पण मग तुम्ही आला आणि सगळेच दिस फिरले बर झालं ते झालं आता या वर्षी दोघं बी नव्यानं जोड लाव काय म्हणता आता जोड लावणार म्हणजे तुम्ही काय करणार स्वतः लंगोट बांधून उडी टाकणार का तुमचे हे इना मीना डिक्का यांना ट्रेनिंग देणार माणूस बोलवलाय म्हणे बाहेरून अरे वा अत्याबाई लयच बारीक लक्ष ठेवलंय या गरीबावर ठिवावं लागतं नरपच्चे ठिवावं लागत कस हे ना आम्ही उडत्या पाखराचे पंख आणि सरपटणाऱ्याचे पाय सगळ्यावर नजर ठेवतो आज तुम्ही दुसऱ्या गावावरनं माणूस बोलवला उद्या परग्रहावरून माणूस बोलवाल पण तो झाला रडीचा डाव तुमच्यात हिम्मत असेल ना तर गावातला एकांदा तयार करा आणि खेळून जिंकून दाखवा बघू की या वर्षी तुमचं बेडूक डबक्यात नारळ घेऊन भारी येते का आताच राहते एक मिनिट आपण वाद घालायला नको अत्याबाई नियमावलीमध्ये कुठेही असं लिहिलेलं नाही की माणूस हा गावातलाच असायला हवा आणि नरपतरावांनी जर का कुठला बाहेरचा माणूस आणला तर तो आपल्याला मान्य करावाच लागेल शेवटी आपण सगळीच रुद्राची लेकरं आहोत हा
पण नरपतराव ज्या माणसाला आणतील त्याची सगळी माहिती ही कमिटीला द्यावी लागेल. धन्यवाद मास्तर. मास्तर, मग तुम्हीच का नाही टाकत यांच्या वतीनं उडी? हा, नाहीतरी तुमची सगळी माहिती आहे कमिटीला बी आणि आम्हाला बी. तशी तुम्हाला प्रॅक्टिस आहेच उडी मारायची. अरे कस चाललाय अभ्यास? माझं व्यवस्थित चाललंय, याच काय माहित नाही. ए बाबल्या, काय पण बोलत जाऊ नको तू. शिवाय काय ऐकू नको रे याच. मी करतोय माझा अभ्यास. आणि तू काय रे, तू सांगू काय? मागल्या टेस्टला शिवाय दोन विषयात नापास झालाय हो. आणि मला सांगायला गप तू. थोबड फोडून फाड नाही तिने मम्मी. याचं काय ऐकू नको. शिवाय काय ऐकू नको त्याच. मागच्या टेस्टला नापास झालं. जेवणाच्या ताटावर तरी शांत राहा की दोघं जण. शिवा, तू नको लक्ष देऊ त्यांच्याकडं. तू जेव बरं शांतपणानं. दिवसभर आधीच कामासाठी घराबाहेर हिंडत असतोस. तुम्हाला कळत नाही बाहेर. तुम्ही बी गपगुमान मानाखाली घालून जेवा आता. काकी, सोनी कुठे? अरे ती नाही जेवणार म्हणायला लागली. अरे शिवाजा, हे पैसे आत्याबाईने दिलेले. ते लय दिवस झालं द्यायचं म्हणत होतो पण ते राहून गेलं. तुम्ही माझं काय वाटतेल ते नुकसान करू शकता पण मी तुम्हाला काळीचे पिके मध्ये येणार नाही. आता तुमच्या वागण्यामुळे जे काय झाले किंवा तुम्ही जे मुद्दामून करून ठेवले ते मी कधीच विसरू शकणार नाही. तुम्ही तुमच्या मनातच इज घेऊन फिरत राहिलात आणि तेच इज माझ्या सोनीच्या मनात वाचलात तुम्ही. तुमच्यामुळं माझी बहीण माझ्याशी एक शब्द बी बोलणं झाल्या. तिला तुमच्यावाणी केलं असा तुम्ही. तिच्या डोळ्यात माझ्याबद्दल तोच राग दिसायलाय जो तुमच्या डोळ्यात दिसत आलाय. पण आता नाही, आता याची किंमत तुम्हाला मोजावीच लागल कारण आपल्याशी नटला त्याचा डावडीस. Thank you.